बाबा माफ करो। आई कहीं चल रही कहीं नहीं तू मेरा रड़ता है छेग डोड़ा कहीं तेरी गेलो बट्टा आई तुम चाहे डोड़ा इतने अश्रु तुम्हें किथी लपोले तेरी माचा ना चले तुम सुटना नहीं कुठल्या जन्मीचं पाप भोगते ग मी का ग माझ्या वाट्याला मुलांचं सुख नाही स्मिता श्रीलताची चूक कळली तशी रवी आणि रमाकांतलाही कळेल का ग कधी येतील ते पुन्हा या घरी परत या घराचं गोकुळ झालेलं बघायचंय मला होईल माझी ती इच्छा पूर्ण होईल माझी इच्छा पूर्ण सांग ना स्मिता होईल का ग मैं नहीं विसरू शकत त्यांना आई आई तुम्ही काळजी करू नका येणारी दिवाळी आपल्यासाठी सुख घेऊन या दिवाळीत सगळे एकत्र येते नक्की एकत्र येते त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल हा माझा शब्द आहे तुम्हाला तू इथे कशाला आलीस मी आते तुमच्या मनात नाही तर नाही तुमच्या घरात तर येऊ ये रजनी ए रजनी बघ कोण आलाय ते बघतीये आता काय नवीन घेऊन आली कोण असतो आमंत्रण आमंत्रण असतं आता 7 दिवसांवर लक्ष्मी पूजन आलं मला असं वाटतं की यंदाची दिवाळी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र साजरी करावी का आई बाबांना वाटतं की तुम्ही पुन्हा यावं फक्त ते बोलून दाखवत नाही आपण सुनावत त्या घरच्या शेवटी घर टिकवण्याची धडपड आपल्यालाच करायला हवी ना झाले पुन्हा हिचे उपदेश सुरू झाले मुद्द्याचं काय ते बोल वहिनी आपण झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकत्र येऊ आईना खूप बरं वाटेल त्यात आमचं काय आम्हाला काय मिळेल घर पुन्हा जुळण्याचं समाधान नाही का काय स्मिता समाधानाने पोट भरत नाही का आमचं मग काय हवंय तुम्हाला ठीक आहे आम्ही तिथे येऊ दिवाळीचे 4 दिवस गुण्यागोविंदाने राहू सुद्धा पण त्याच्या बदल्यात तू आम्हाला प्रत्येकी 5-5 करोड द्यायला हवे तुझ्या 20 करोड मध्ये का बोले का आटलं वाटत कुटुंबाबद्दलच प्रेम सासू सासऱ्या विषयीचा जिव्हाळा नाही वहिनी मी तुम्हाला पैसे द्यायचे की नाही याचा विचार करत नव्हते पण मी सगळं बाबांच्या हाती सोपवले त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष मी कसा निर्णय घेऊ काय ठरवलं मी समजावेन बाबांना देईन मी तुम्हाला पैसे ऐकी संदेश आता बघ कसे देतेस तू पैसे आज का कुणाला विचारून तू हा निर्णय घेतलास कुणाला विचारून लायकी नाही ग त्यांची त्यांची भूक कधीच भागणार नाही जेवढं देशील त्यांना तेवढं कमीच जा पण बाबा आपल्या सगळ्यांच्या आनंदापेक्षा जास्त आहे का ही किंमत बाबा आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही आज मागते सून म्हणून नाही एक मुलगी म्हणून पदरात खाला माझ्या नाही म्हणू नका बघ बेटा पैसे तुझेच आहे मी फक्त सांभाळणार आहे काय निर्णय घ्यायचा आहे
तो समजून उमजून घे बाबा। पैसे देऊन सुख विकत घेता येत नाही असं म्हणतात, पण मी ते खोटं ठरवणार आहे। सौभाग्यवती भव येते नी। थांब मधे, कुठे निघालीस? मला निश्चित स्थान असतं का? का रागवलीस माझ्यावर? आज लक्ष्मी पूजन, तुला साकडं घालण्याचा दिवस आणि आजच तू सोडून निघालीस? माते, असा कोणता अपराध घडला माझ्याकडून
ज्या घरात तिरस्कार आहे, द्वेष आहे, हेवेदावे आहे, त्या घरात लक्ष्मी कधीही नांदत नाही। पण माझ्या घरात तर सुखच सुख आहे माते, डोकावून पहा। कुणाला फसवतीस? मला की स्वतःलाच? हे सुख आहे की सुखाचा आविर्भाव? माते, मोठ्या मिनतवारीने मिळवलंय का मी हे सगळं? माझा सौदा करून माते, तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी तुझ्या सोबत राहायला आले, आणि तू तू या स्वार्थी लोकांवर दोन्ही हातांनी मला उधळू पाहतेस? कुणी अधिकार दिला तुला? दुसरा पर्याय नव्हता माझ्याजवळ, परंतु माझ्याकडे पर्याय आहे निघून जाण्याचा। येते मी। नाही माते, मी तुला नाही जाऊ देणार। पाण्याला मुठीत धरण्याचा अट्टहास करू नकोस, जाऊ देत मला। ठीक आहे माते, तुझा विरहच माझ्या नशिबात असेल तर तुम्हाला मान्य, फक्त एक विनंती। आज आज दिवाळीचा सण आहे, तिन्ही संजेला तुझ्यासारखी सवाशेण माझ्या घरात आली आहे, इथलं कुंकू लावल्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुला। हा माझ्या संस्कारांचा अपमान आहे। क्षणभर थांब, मी आतून कुंकू घेऊन येते। थांब, सौभाग्य लेण्यात सौभाग्याचा अपमान करणाऱ्यांच्या घरात कवडी मुलाचे ठरते ते। या घरातल्या कुंकवाला पावित्र्याचा स्पर्श नाही, आहे तो फक्त हेव्याचा वास आणि स्वार्थाचा रंग। म्हणूनच इथलं कुंकू मला निषिद्ध आहे। माझी माझी का परीक्षा पाहतेस? माझी परीक्षेशिवाय भक्ती उजळत नाही। येते मी। थांब, मी माझ्या बाहेरून कुंकू आणते, पण माते मला तुझ्याकडून एक वचन हवंय। मी तुला कुंकू लावल्याशिवाय तू या घरातून जायचं नाहीस, मान्य? मान्य, पण लवकर ये, या घरात जीव घुसमटतोय माझा। तू एवढी अचानक? मी तर तू आत्ता इथे? हो आई, आज मी माहेर येऊन सासरचं दान घेऊन जाणार आहे। अगं अगं, पण स्मिता, तुझ्या मुलीला तुझं सत्व दे, योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे। आई, हा चाललीस तू? हो नाही, दोन दिवसांनी भाऊबीज आहे, मी येईन। स्मिता, सांभाळून जा हो बाळा।